नमस्कार मैत्रिणीनो मी सुरेखा चाणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथं हा ब्लाऊज पीसची कटिंग आणि बॅक डिझाईन स्टिचिंग एकदाच बघणार आहोत एकच व्हिडिओमध्ये बॅकची स्टिचिंग पण दाखवणार आहे तुम्हाला आणि पूर्ण ब्लाऊजची कटिंग पण दाखवणार आहे आणि इथं बोटनेकचं प्रिन्सस कटमध्ये ब्लाऊज कटिंग आहे हे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि बॅक वोफनचा कसं कट करायचं आणि कशी स्टिचिंग करायची ती संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती दिलेलं आहे त्यामुळं व्हिडिओनं स्किप करता बघा आणि नवीनच व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तर चला इथं सर्वात आधी इथं आस्तरवर कटिंग कर करायचं दाखवते तुम्हाला तर अस्तरवर कटिंग करून घेते मी सर्वात आधी तुम्ही इथं बघू शकता आणि इथं लुक पट्टीसाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते तुम्ही बघू शकता ओपन बाजू ठेवले मी माझ्यापाशी आणि हुक हुकलूकसाठी अर्धा इंच घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथं पूर्ण उंची टाकते साडे चौदा तुमची उंची प्रमाणाने तुम्ही उंची टाका माझी इथं तयार उंची साडे तेरा आहे त्यामुळे एक इंच वाढून साडेचौदा घेतलं आणि शोल्डर साडेसहा आणि मुंडा साडेसहा घेते मी कारण साडेसहा साडेसहा कशामुळे म्हटलं ही बोटनेकचा आहे बोटनेकच्या आव म्हणजे बोटनेकच्या ब्लाऊजच्या प्रमाणाने तिथं माप टाकते मी बोटनेकला मला शोल्डर आणि मुंडा वाढून घ्यायचा असतो तर नवीन शिकायचं असलं तर तुम्ही नक्की लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि समजून घ्या कुठं कुठं किती किती घेतलेलं आहे म्हणून आणि शोल्डर हा शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचं म्हणून मी माप मापाचं चार्ट टाकले ती पण तुम्ही व्हिडिओ बघा तर तुम्हाला कळल आणि इथून आपल्याला छातीचा माप घ्यायचा असतो आहे छाती आहे छातीचा माप आठ इंच आहे आठचा आठ इंच घेतलं आणि मी एक्स्ट्रा दोन इंच घेतलं इथं दीड किंवा दोन इंच आपण इथं घेऊ शकतो एक्स्ट्रा मार्जिंग आणि कंबर आहे आपली चोवीस चोवीसचा चौथा चो भाग सहा इंच होतो आणि त्याच्या पुढं एक इंच डाससाठी घेतलं आणि तिथून पुढं मी दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंगसाठी घेतलं तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने इथं मागील बाजूची मापं टाकायला लागले मी तर इथं गळारुंदी घेते मी साडेतीन तुमच्या आवडीप्रमाणाने इथं चार साडेचार इंचपर्यंत घेऊ शकतो आपण बोटनेकमध्ये आणि गळा उंची मी खलनपट्टी डायरेक्ट घेते खलनपट्टी घेते आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेते आपलं शिलाईमध्ये अर्धा इंच जाईल आणि आपल्या इथे बरोबर गळा उंची येईल त्यामुळं तर इथं अशा प्रमाणाने साडे दहा इंचवर साडे दहा इंचचा गळा घेतला आणि वरचा गळा मी साडेतीनवर घेतला तुम्ही बघू शकता बोटनेकमध्ये बॅकनेक अशा प्रमाणाने येते ती दोन गळं काढायला लागतात त्यामुळं इथं आखून घेतल्या मी तुम्ही बघू शकता आणि सहा इंचाचं मध्यभाग काढलं आणि डातचं पॉईंट टाक टाकते मी इथं अशा प्रमाणाने इथं अर्धा अर्धा इंच आपल्याला डाससाठी घ्यायचा आहे कारण एक इंच आपण इथं वाढून घेतलेला असतो खालच्या कडाला डाससाठी म्हणून ती एक इंच इथं डाससाठी घ्यायचा असतो आपल्याला तर इथं गळ्याचा माप आखून घेते मी गोलाकार देते वरच्या बाजूला वरच्या बाजूला इथं गोलाकार कस्टमरच्या आवडीप्रमाणानेच गळा काढते मी त्यांनी सांगितलेलं आकारा नाही इथं ब्लाउजशी होते मी आकार देऊन तर तर तुम्ही बघू शकता खालच्याकडं नाही तर आपल्याला म्हणजे अशा प्रमाणाने चौकनूस ठेवायचं आहे खालच्याकडाने आणि मधनं आपल्याला गोलकार द्यायचा आहे वरपर्यंत अशा प्रमाणानी तर इथं रुंदी आणि गळाखोल तुमच्या आवडी आवडीप्रमाणाने तुम्ही घ्या भरपूर डीप आणि भरपूर ह्याच्यामध्ये घेतलेला आहे ही गळा तुमच्या आवडीप्रमाणाने तुम्ही इथं घेऊ शकता अशा प्रमाणाने गळा तयार करणार आहे मी ती तुम्हाला शिवायच्या वेळेला तुम्हाला दाखवणेस मी ही बॅगचं स्टिचिंग पण ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी, मी। बॅगची डिझाईनची पूर्ण स्टिचिंग पण हा हा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ न स्कीप करता पूर्णपणे प बघा तरच तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील तर आपले इथं मागील बाजू कटिंग झाले आणि आता पुढची बाजू कटिंग करून घेऊ हो आपण पुढची बाजू आपल्याला फोल्ड पाहिजे कारण मागं ओफ आहे ओपन आहे त्यामुळं इथं पॅक असलेली बाजू माझ्याकडं घेतले मी तुम्ही बघू शकता आणि जी आपण हुक पट्टीसाठी घेतलो आहे ती इथं मडचून घेते मी कपडा तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने आपल्याला गरज नाही की पुढच्या बाजूला हुक पट्टीसाठी घ्यायचं का म्हणून आपल्याला इथं खालच्याकड्यानं अर्धा इंच वाढून तेवढं घेत घ्यायचं आहे प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे त्यामुळं खालच्याकड्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं मी आता इथं मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच वाढवलं आणि खालच्याकड्याला दोन इंच वाढवलं मी इथं बघू शकता दोन इंच खालच्याकड्यानं वाढवलं आणि त्याचप्रमाणाने इतर शाकून घेतली तर आता इथं सगळे माप व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आपल्याला प्रिन्सेसमध्ये आहे ही ब्लाऊज त्यामुळं ही स्टिचिंग का दाखवणार नाही मी पुढच्या बाजूचा पण माग मागील बाजूची पूर्ण स्टिचिंग तुम्हाला दाखवून देईन ह्या व्हिडिओमध्ये त्यामुळं व्हिडिओनं स्किप करता बघा आणि तर रुंदी साडेतीनच घेतलं मी आणि खा गळा खोली तर साडेतीन घेतलं म्हणजे पूर्ण पॅक गळा ठेवणार आहे मी पुढचा साडेतीन म्हणजे तीन इंच तयार राहील आपला पुढचा गळा तर इथं डाचचं पॉईंट घेतलं साडे दहा तुम्ही बघू शकता वरून साडे दहा घेतलं आणि सव्वा तीन आणि साडेतीनवर माप खून करून घेतलं थोडीशी तिरकीलाईन आखून घेतली इथं अशा प्रमाणाने हे आपलं एक्स्ट्रा घेतलेलं आहे खालच्याकड्यानं तर ह्या बाजूला मी इथं दीड इंच घेते अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी ठेवलं दोन इंच वाढून घेतलेली मी दोन इंचवरच्या बाजूला घेतलं आणि इथं मुंड्याचं माप टाकून घेते मी पुढच्या ही मागच्या मुंड्याचं माप होता आणि इथं पुढच्या मुंड्याचं माप टाकून घेते मी अशा प्रमाणाने तर इथं पुढच्या माप मुंड्याचं माप पण झालेलं आहे आणि आता इथं प्रिन्सेसकडचा आकार द्यायचा आहे आपल्याला त्याआधी मी इथं गळ्याचं आकार देऊन घेते गोलाकारच बनवणार आहे मी पुढचा सुद्धा तर इथं अशा प्रमाणाने गोलाकार दिलं आणि आता इथं प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेते बघा मी कसं देते म्हणून सरळ हाताने इथं खूप छान असं प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतला मी तुम्ही बघू शकता खूपच छान असा आकार आलेला आहे आपला तर आजकाल प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज खूप चालते ती कारण पोरीसुद्धा आजकालच्या पोरी हीच प्रिन्सेस कटमध्येच ब्लाऊज शिवून घेते ती त्यामुळं व्हिडिओ तुम्ही बघून शिका आणि शिवायला पण शिका तर इथं तुम झालेले आहे ती पुढची सुद्धा माप टाकून आता इथं कटिंग करून घेते मी पुढचं कुठं कुठं वाढून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या लक्षात आलंच असेल व्हिडिओ बघून नाही जर आलं असलं तर पुन्हा एकदा बघा आणि लक्षात येईल मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्याकडनं दोन इंच घेतलेलं होतं मी वाढवून तर अशा प्रमाणाने कटिंग करून घेते मी आधी आता या इथून इथं अर्धा इंच इथं ही करून घेते म्हणजे ही डाच घेतल्यावर सरळ कपडा होईल इथं आपला तर अशा प्रमाणाने प्रिन्सेस कटमध्ये अर्धा इंच इथं क्रॉसमध्ये आखून घेऊन कटिंग करून घ्यायचा असतो तर अशा प्रमाणाने रिन्सस कटचं इथं अस्तरवर माप टाकून झालेली आहे ती तर आपल्याला शोल्डर उतार द्यायचा असतो बोटनेक म ब्लाऊजमध्ये आणि कॉलर ही शोल्डर उतर घेण्याचं खूपच गरजेचा असतो त्यामुळं माझं शोल्डर उतार घ्यायचं राहिलं होतं म्हणून इथं एकमेकावर कपडा ठेवला आणि अशा प्रमाणाने अर्धा इंच इथं उतरून घेतलं शोल्डर तुम्ही बघू शकता आता इथं शोल्डर उतरून झालंय तर आपल्याला इथं मेन फॅब्रिकवर कट करताना प्रिन्सेस कटचा आकार कट करणार आहे मी तर इथं तुम्हाला दाखवन प्रिन्सेस कटचा आकार इथं ठेवते आणि कटिंग करून घेते मी पोल्ड बाजू माझ्यापशी आहे तुम्ही बघू शकता म्हणजे पुढचा आपल्याला पुढचा गाळा पुढचा भाग आपल्याला पॅक पाहिजे आणि मागं ओपन ठेवणार आहे म्हणजे मागं हुकं हुक पट्टी करणार आहे मी तर खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे मागं हुकाचं बटन त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघून तुम्ही पण शिका आणि व्हिडिओ कसा वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा त्यासोबत माझे जर नवीनच व्हिडिओ पाहत असला तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका आणि बेल आयकनवर क्लिक करा बेल आयकनवर क्लिक केलं म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचवतो तर अशा प्रमाणाने मागील बाजू आणि पुढची बाजू इथं कटिंग झालेली आहे माझी तुम्ही बघू शकता इथं मी अशा प्रमाणाने गळा आखून ठेवून घेतलेला आहे तर इथं प्रिन्सेस कट आता आकार इथं कटिंग करून घेते तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने अस्तरवर न कट करता डायरेक्ट आपण मेन फॅब्रिक कट करून परत असं कट केल्यावर खूपच छान येतो दोन्ही पण आकार एकसारखंच येतो आपलं त्यामुळं अशा प्रमाणाने कटिंग करत जावा कटिंग जर एकदा सरळपणे नीट नीटक शिकले की ना शिलाईला तेवढं टेन्शन राहत नाही कटिंगच आपली सरळ आली नाही तर शिलाईमध्ये पण चुकू शकतो त्यामुळं कटिंग व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्ही बघून कटिंग शिका अशा प्रमाणाने झालेलं आहे आपली पुढची बाजू कटिंग करून आणि ही परत कट करते मी शिवायच्या टायमाला आता आपल्याला इथं बाहीची कटिंग करणार आहोत थ्री फोर्थ बाहे आहे थ्री फोर्थ बाहीची बाही कटिंग करून ठेवून घेतलं आहे मी पेपर कटिंगमध्ये ती इथं तुम्हाला बा दाखवते इथं तुम्ही बघू शकता बरोबर आलेली आहे आपली बाही तर बत्तीस साईजची बाही, त्रिपोर्त ची। त्रिपोर्त बाही ची कटिंग आहे ती त्रिपोरची त्रिपोर बाही आहे बत्तीस साईजासाठी मी कटिंग करून ठेवलेली आहे तर तीच बाही इथं टाकून मी कटिंग करणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रमाणाने बाही ठेवते आणि इथं कटिंग करून घेते थ्री बाही आहे खूपच छान असं ब्लाऊजची स्टिचिंग होणार आहे या त्यामुळं व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि ब्लाऊज पीस पण मेन फॅब्रिकचा खूपच सुंदर आहे अशा प्रमाणाने इथं तुम्ही बघू शकता मी तीन इंच मुंडाखोल उतरून घेतलेली होती बत्तीस साईजसाठी इथं मी बत्तीसच्या छत्यानुसार बाही कटिंग ठेवलेली आहे पेपर कटिंग तर तीच बाही इथं टाकून मी कटिंग करून घेतलं आणि अस्तर मला ती पुरला नव्हता त्यामुळं दुसरा कपडा घेतला आहे मी अस्तरसाठी लांब आहे म्हणून मी दुसरा अस्तर घेतला आणि कटिंग करून घेतलं चला तर इथं बाही पण इथं कटिंग करून घेते मी मेन फॅब्रिकवरती ठेवून अशा प्रमाणाने मेन फॅब्रिकवरती ठेवते आणि बाही पण कटिंग करून घेते प्रिन्सेस कटमध्ये क्रॉसपट्टी येत नाही थ्री पीस प्रिन्सेसकडचा असल्यावर त्याला क्रॉसपट्टी जोडायला लागतो ही कसं शिवायचं ती म्हणून प्रिन्सेसकडचा ब्लाऊज कसं शिवायचा आहे ती म्हणून भरपूर व्हिडिओ माझे ऑलरेडी अपलोडेड आहे ती तीसुद्धा तुम्ही जाऊन बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा आणि ह्याची ह्या, ह्या ब्लाऊजची मी मागील बाजूची स्टिचिंग इथं पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतली तर इथं तुम्ही बघू शकता बाही कटिंग करून झालेली आहे तर इथं प्रिन्सेस कटचा ब्लाउज पूर्ण कटिंग करून झालेला आहे आता मी मागील बाजूची कटिंग स्टिचिंग पण दाखवणार आहे सॉरी कटिंग म्हणत होती मी स्टिचिंग दाखवणार आहे आता कटिंग तर पूर्णच बघितलं आहे तुम्ही त्याचप्रमाणे इथं स्टिचिंग पण बघा तरच तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि व्हिडिओ कसा वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा नवीनच व्हिडिओ पाहत असल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेलायकनवर क्लिक करा तर इथं तुम्ही बघू शकता खूपच असं सुंदर प्रमाणाने इथं कटिंग झालेली आहे पूर्ण कटिंग इथं दाखवलेलं आहे मी तर कटिंग कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून कळवा इथं पूर्णपणे कटिंग दाखवलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता ह्याला क्रॉसपट्टी येत नसते पण आपल्याला खालच्या बाजूनं कंबरपट्टीला आपण मागच्या बाजूला कसं जोडायचं असतो त्याचप्रमाणाने जोड द्यायचा असतो पुढच्याला पण चला तर मग इथं स्टिचिंग पण दाखवते तुम्हाला मागील बाजूची स्टिचिंग पण दाखवते तर इथं तुम्ही बघू शकता चला तर मग इथं मागच्या बाजूला कसं कटिंग कटिंग तर दाखवलेलंच आहे मी आता स्टिचिंग कशी करायची तीसुद्धा दाखवते इथं सर्वात आधी आपल्याला पेपर कॅनव्हासवर कटिंग करून घ्यायचा असतो आपला खूप छान असा आकार यायसाठी ही पेपर कॅनवसचा वापर करायचा असतो तर अशा प्रमाणाने जसा आकार आहे आपला तसाच इथं आकार आखून घेते मी गळ्याचा आकार जसा आपल्याला पाहिजे त्याचप्रमाणाने इथं आखून घ्यायचा असतो तर खूप छान असं गळा तयार होणार आहे त्यामुळं न स्किप करता पूर्णपणे बघा आणि त्याचसोबत तुम्ही नवीनच व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत होईल तर अशाप्रमाणाने मी इथं कटिंग करून घेते एक इंचचा अंतर ठेवला तुम्ही बघू शकता इथं एक इंचचा अंतर ठेवून इथं मी कटिंग करून घेते आणि मेन म्हणजे आपल्याला इथं मागं पट्टी करायची आहे आजकाल खूपच जणं असं माग मागील बाजूची हुकं हुकपट्टी लुपट्टी बनवून घेते ती जसं त्यांचा आवडीप्रमाणाने जसं कसं सांगतील कस्टमर तशा प्रमाणाने शिवून द्यायचा असतो तर अशा प्रमाणाने इथं स्कॅन पेपर कटिंग करून घेतलं मी म्हटले म्हणजे पेपर कॅनव्ह कटिंग करून घेतलं तर आपल्याला इथं आखून घ्यायचं आहे इथं कट करून घेते मी अशा प्रमाणाने आणि कट करूच्या अगोदर पण आपल्याला शिवाय येते आहे परत झाल्यावर सगळं गळ्या गळ्याचं पूर्ण झाल्यावरसुद्धा आपल्याला कटिंग करायचं चा, करायचं असतो तसं पण शिवल्यावर चालेल असं पण सुल शिवल्यावर चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही तर अशा प्रमाणाने मेन फॅब्रिकचा कपडा ठेवलं त्याच्यावर मी अस्तरचं टाकते तुम्ही बघा लक्षपूर्वक कसं टाकते मी म्हणून तर सगळ्या गोष्टी लक्षात येतील तुम्हाला तर त्याच्यावर मी कॅनव्हस पेपर टाकणार आहे जसा आपला आकार आहे तसा येईल कॅनवस पेपर त्यासाठी आपल्याला इथं कॅनव्हास पेपर वापरायचा आहे खूपच डीपमध्ये गळा तयार होणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने बोट इथं पूर्ण कटिंगसुद्धा दाखवलेलं आहे मी हा ऑडिओमध्ये व्हिडिओमध्ये पूर्ण प्रिन्सेस कटची कटिंग पण दाखवलेलं आहे त्याचबरोबर इथं स्टिचिंग पण दाखवते तुम्हाला त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील अशा प्रमाणाने खूपच सुंदर असं शिवून तयार होईल तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल पूर्णपणे व्हिडिओ बघा तर तुम्हाला नक्कीच आवडून जाईल आणि शिवायचं कसं म्हणून तीसुद्धा तुम्हाला कळेल आता इथं आपल्याला कटिंग करायचं आहे गळाचं आकार कसा आहे तसं तिथं कटिंग करून घेते तुम्ही बघू शकता इथं आपल्याला अशा प्रमाणाने कटिंग करून घेतलं जसं आहे तसं आणि इथं तिरक्या कात्रीने अशा छोट्या छोट्या कट्स द्यायचा असतो तर आपला आकार आहे तसा येऊन जाईल तर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने कट दिलं मी सगळीकडं आणि आता पलटून घेणार आहे पलटल्यानंतर कॅनवस पेपर आत जाईल तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने कॅनव्हास पेपर वर ठेवल्यावर ती आत मध्यभागाला जाईल आणि वरच्या कडेला मेन फॅब्रिक येईल खालच्याकडेला आपला अस्तरचा कपडा येईल तर अशा प्रमाणाने आपल्याला टोक व्यवस्थित काढून घ्यायचा आहे इथं आपल्याला इथं काय पण घेऊन तुम्ही टोक काढून घ्यावा व्यवस्थित अशा प्रमाणाने दाब टिप मारा म्हणजे व्यवस्थित आपलं आकार दिसल आता दाब टिप मारून झाल्यावर सगळ्या चौ सगळ्याकडनं टिप मारून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आस्तर आणि मेन फॅब्रिक इथं जोडून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे टीप मारून घेते तर इथं डाच घेते प्रमाणे डाच घेतलं आता ह्याच प्रमाणाने ही सुद्धा तयार करून घेते मी दुसरं पण त्याच प्रमाणाने तयार करून घेते इथं तयार करून झालेलं आहे आता हुकलूक पट्टी लावून घेते मी इथं व्हिडिओ जरा मोठा होईल कारण स्टिचिंग पण आणि कटिंग पण एकच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा मोठा आहे तरीसुद्धा तुमचा उपयोगच आहे व्हिडिओ त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला की लाईक करा आणि शेअर करा त्याचसोबत सबस्क्राईब पण करा तरी तर तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने पट्टी व्यवस्थित आपल्याला काळजीपूर्वक इथं फिनिशिंगमध्ये करायचं आहे तरच आपल्याला कस्टमरसुद्धा वाढते ती तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने मी इथं हुक लुक पट्टी पट्टीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि ह्याचं व्हिडिओ पूर्ण तुम्हाला इथं नाही कळाला तर पूर्णपणे हुक लुक पट्टी कशी बनवायची ती म्हणून संपूर्ण माहितीसोबत मी व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवर ती तुम्ही जाऊन बघा तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येते अशा प्रमाणाने इथं हुकलूक पट्टीसुद्धा बनवून झालेली आहे आणि आता आपल्याला खालच्याकड्यांना पट्टी जोडायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता पट्टी एका बाजूला स्टिच करून घेतली मी आणि वरच्या बाजूला टाकलं सवचं बाजू आपला ब्लाऊजचं पीस आहे त्याच्यावर पट्टी टाकलं तुम्ही बघू शकता मी कशा प्रमाणाने टाकली म्हणून आणि इथं फोल्ड करून घेते समोरच्या बाजूला आणि स्टिच करून घेते तर इथं दाबटीप घ्यायची आहे आपल्याला आणि पूर्णपणे पट्टीला आतमध्ये घालून इथं स्टिच करून घेते मी पट्टीवर तुम्ही बघू शकता जसं की आपण कंबर पट्टी जोडतो त्याचप्रमाणाने इथं पट्टी जोडून घेतली मी नुसतं इथं आपल्याला मधी ओपन आहे त्यामुळं दोन बाजू दोन्ही बाजूला अशाच प्रमाणाने पट्ट्या जोडून घ्यायचा असतो तर चला तर ही पण जोडून घेऊ आपण तर व्हिडिओ कसा वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा पूर्ण दाखवलेलं आहे कटिंगची आणि स्टिचिंगची पण इथं नॉट्स लावायचं आहे मला तुम्ही इथं बटनसुद्धा लावून घेऊ शकता तर आपल्याला इथं लटकन बनवायची आहे ती तर लटकन सुद्धा इथं बनवून घेते मी अशा प्रमाणाने लटकन सुद्धा इथं बनवून घेते व्हिडिओ कसं वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा आणि त्यासोबत मी नवीनच व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर इथं लटकन बनवून घेते मी तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने मी पूर्ण प्रिन्सेस कटमध्ये इथं कटिंग दाखवलेले आहे तुम्हाला आणि त्याचसोबत बोटनेकचा ब्लाऊजची मापं कशी टाकायची तीसुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला बोटनेकला शोल्डर आणि मुंडा वाढून घ्यायचा असतो तर अशा प्रमाणाने इथं नवीन लटकन बनवायचं सुद्धा दाखवलेलं आहे मी तुम्हाला तर कशी बनवायची ती कळूनच गेला असेल इथं तुम्हाला बघा अशा प्रमाणाने खूपच सुंदर अशी दिसणार आहे बनवून तयार करून झाल्यावरती तुम्हाला दाखवते खूप सुंदर दिसते असं आणि व्हिडिओ कसा वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा अशा प्रमाणाने इथं लटकन तयार करून झालेले आहेत माझे तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणाने ह्या बाजूला पण एकच डोरी घेतली आहे मी एकाच डोरीला इथं दोन्ही बाजूला पण अशा प्रमाणाने लटकन जोडलेले आहेत खूप सुंदर असं दिसते तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने तर इथं आता जोडून घेते मी इथं बटन सुद्धा लावून घ्यायचा असतो तर दुसरेकडचं पण अशाच प्रमाणाने इथं जोडून घेते मी आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि त्याचसोबत सोबत व्हिडिओ वा कसा वाटला ती कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा तर इथं जोडून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने तर इथं इथं बटन जोडून घेते मी अशा प्रमाणाने तर सुई घेते इथं सुई दोऱ्याने मी इथं बटन जोडून घेते तर खूपच सुंदर असं मागील बाजूची डिझाईनसुद्धा दाखवलेला आहे आणि पूर्ण स्टिचिंग कटिंगसुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसं वाटला ते बघून लाईक करा आणि शेअर करा त्याचसोबत सबस्क्राईब पण करून घ्या चॅनलला तर इथं तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशी डिझाईन बनवून तयार केलेला आहे बोटनेकचा तर अशा प्रमाणाने इथं तयार आहे बॅकनेकची इथं व्हिडिओ भरपूर मोठा होईल त्यामुळं मी पुढची स्टिचिंग तुम्हाला दाखवणार नाही प्रिन्सेस कटची स्टिचिंग भरपूर आहेत माझ्या चॅनलवर तीसुद्धा तुम्ही जाऊन बघा तर तुम्हाला प्रिन्सेस कटचा ब्लाऊज कशी कटिंग आणि स्टिचिंगचं दोन्ही पण कळून जाईल तर इथं ब्लाऊजची स्टिचिंग पूर्ण झालेली आहे चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद